काय साड्या, काय कपडे, काय डिस्काउंट, सगळं कसं ओकेच. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, महासेल रक्षाबंधनाचा उत्सव नात्यांचा, खास रक्षाबंधन निमित्त वर्षाचा सर्वात मोठा व स्वस्त सेल, निम्म्यापेक्षा कमी किमतीत खरेदी. 7 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट पर्यंत खास ऑफर्स व आकर्षक बक्षिसांचा धमाका. 2700 रुपयांच्या खरेदीवर घमेल, बादली, खुर्ची मिळणार हमखास गिफ्ट. त्वरा करा, आज जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या. श्री डोंगराई मंदिरासमोर कडेगाव, विटा रोड कडेगाव, तसेच रेणावी रोड शासकीय गेस्ट हाऊस समोर विटा. शेतकऱ्यांना गंडा घालणाऱ्या दोघांना विटा पोलिसांनी केली अटक. 47 लाखांची रक्कम शेतकऱ्यांना केली परत. खानापूर तालुक्यातील 14 द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या गणेश सुधाकर बारसकर आणि प्रवीण नारायण फटांगरे या 2 संशयित आरोपींच्या विटा पोलिसांनी मुसके आवळले आहेत. शेतकऱ्यांना एक्सपोर्ट कंपनीचे मालक व चालक असल्याची बतावणी करून द्राक्ष खरेदी करत ती परस्पर एक्सपोर्ट केली होती. या प्रकरणी विटा पोलिसांनी अटक करत संबंधित शेतकऱ्यांना 47 लाखांची रक्कम परत केली आहे. विटा पोलिसांनी केलेल्या या कारवाईबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. बळवंत महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी साकारला अनोखा तिरंगा. विटा येथील बळवंत महाविद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने तिरंगा साकारला आहे. क्रांती दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध कवायती सादर करत भारताचा नकाशा त्यांनी साकारला. यावेळी विद्यार्थिनींनी पारंपरिक पद्धतीने वेशभूषा केली होती. या प्रसंगी प्रांताधिकारी संतोष भोर, ऋषिकेश शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मा कदम, पोलीस निरीक्षक संतोष डोके, कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र मोरे, विटा मर्चंट बँकेचे चेअरमन विनोद गुळवणी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विटा हायस्कूलमध्ये क्रांती दिन अनोख्या पद्धतीने साजरा. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विटा हायस्कूल विटा येथे 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी हायस्कूल समोरील भव्य पटांगणात विद्यार्थ्यांनी कवायत करत भारत देशाचा नकाशा साकारला. यामध्ये विटा हायस्कूल तसेच संजय भगवानराव पवार ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. रयत शिक्षण संस्थेचे दक्षिण विभागीय अध्यक्ष माधवराव मोहिते, तहसीलदार ऋषिकेश शेळके, प्राचार्य संजय साठे यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते. विटा नगर वाचनालयाच्या वतीने स्वातंत्र्य संग्राम विषयक पुस्तकांचे प्रदर्शन. विटा नगर वाचनालय येथे स्वातंत्र्याच्या 75व्या महोत्सवानिमित्त स्वातंत्र्य संग्राम विषयक पुस्तकांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. या प्रदर्शनाचे उद्घाटन तहसीलदार ऋषिकेश शेळके यांच्या हस्ते आणि विटानगर वाचनालयाचे अध्यक्ष ॲडव्होकेट बाबासाहेब मुळी, उपाध्यक्ष भीमसेन कुरकुटे, किसनराव जानकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. 9 ते 16 ऑगस्ट दरम्यान हे पुस्तक प्रदर्शन संपन्न होत आहे.